हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मी विशाखा तुमचे विथ रिअल लाईफ चॅनलमध्ये स्वागत करते. आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतीच, बोलायच्या बापाजांनी प्रार्थना. संध्याचे 5:30 वाजले आणि गुरुवार आहे. आपण कुठे चाललंय ग? बद्रीनाथला चाललंय. माहेरी आले तर बहिणीसोबत कुठेतरी जायलाच पाहिजे. ही माझी बहीण आहे तपस्या, आम्ही लाडानी तपू म्हणतो तिला. तर तिच्यासोबत आता मी चालले बद्रीनाथ. आणि येता येता शक्य झालं तर आम्ही साई मंदिरात पण जाणार. तर चला आमच्यासोबत, तुम्ही चौकमधल्या मंदिराचं दर्शन घ्या. तर काका आलेत आमचे ना घ्यायला, तर त्यांच्यावर रिक्षाने जातो. पण हिला उन्हाचं एवढं उन्हाळ्यात नेणं म्हणजे इम्पॉसिबल असतो ना तपू. मग त्यांना आम्ही म्हणजे ते दिसले आम्हाला तर होतात सोडतो तुम्हाला. आणि खूप लांब आहेत ना, जवळजवळ 2-2.5 किलोमीटर असेल ते. तुम्हाला दाखवतो येताना बघू, शक्य झालं तर येऊ आम्ही. पण साई मंदिरापर्यंत तरी रिक्षा लागणारच आहे. माझ्या पप्पांचे फ्रेंड आहेत. हो काय तिचं गॉगल ब माझं गाव. आमची नदी दावरी नदी, इकडे ना विसर्जन होतं बाप्पाचं. आणि हे मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे. बरं वाटलं जरा गार वारा. या रस्त्याने पण जायचो ना आपण, असे फिरत फिरत ते गाव लागतं वगैरे. ह्या रस्त्याने स्ट्रेट सरळ जायचंय बद्रीनाथला. येताना तुम्हाला मी स्टॅच्यू दाखवलेला ना शंकराचं, तिकडे चालले होता. एवढं लांब आहे ते, म्हणजे फाट्याच्याही पुढे, कर्जत फाट्याच्या. त्याच्यामुळे रिक्षाने आलो ते बरं केलं आम्ही. हे बघा, दिसतंय ना तुम्हाला शंकराची मूर्ती दिसते, महादेवांची. इकडे चाललो आहे आम्ही. पहिले ढाब्यावर जायला मजा यायची ना तपू, खूप मजा यायची. पहिले चालतच यायचो आम्ही, मजा यायची. पण येता येता भे काय 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 घेऊन यायचं. आता आम्ही दोघीच आलो आहे. ॲक्च्युली 3-4 जणींचा यायचा प्लॅन होता, विचार करत होतो, पण त्या नाही आल्या. ते जॉबला जातात ना, त्यांना थर्सडे सुट्टी नसते. हो बाप्पा आला. हा हुशार आहे बिल्लू तू. एक मंदिर आलेलं आहे, इथं पण जाऊ आपण. साईबाबाचंच आहे ना. काका गेले आम्हाला सोडून. काकाला जा, मस्त एन्जॉय करा. चला. तर हे बघा, हे साईबाबा मंदिर आहे साईबाबांचं. आणि इकडेच श्री बद्रीनाथ चारधाम मंदिर चौक. चला आता आपण इकडे जाऊया. चप्पल आतमध्ये चप्पल आहे ना अलाउड? तिकडे जायला चालेल ना? काढूनच जाऊ ना. पहिले चल खालती, आता आल्या आल्या पहिले ह्या मंदिरात साईबाबांची. क्योंकि जो स्वामी की मर्यादा के संग है, इसलिए विवाह के पहले अब ये हम लोग संक्षेप में एक चीज को जानने के लिए प्रकरण लिखने का कारण क्या है. तो स्वामी जी ने प्रकरण क्यों लिखा, लेकिन पहले के जमाने में क्या होता था? पहले के जमाने में भी न कन्या वर को देखती थी, न कन्या वर को देखती थी, न वर नहीं करना. बिना देखे ताकि किसी रिश्तेदार के माध्यम से पता लग जा रहा था कि पहले की कैसी है शादी हो जाए. इसके घर का काम शादी का, लेकिन इसको तो शादी की घर में ये परंपरा ये नहीं, ये जमाना तो बहुत पसंद है. पहले के जमाने में बातें एक दूसरे को देखते नहीं थे, क्या हो जाए. और कहीं कहीं
फ्रेंड भेटली तुला लगेच हा चंपू हर हर शंभू चलो 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 ऐ पडशील इतना चल तिकडे चल तिकडे 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 इकडे जायचंय ना आपल्याला चला हे पण छान आहे लक्ष्मण गोविंद राम चावला द्वार इथे पण जाऊ इथे जाऊन येऊ का ए वीर चल ए रे ये बाई इथं पण मंदिर आहे मावशी आहे ना तिकडे चला तिला तिकडं कधी असं इथंच जायचंय तिला चला हो वरती जायचंय पण देव बाप्पाचा जाम आहे विराला तुला मला पण खूप आवड आहे बाप्पाची आवड आहे बाप्पाची आवड जास्त आहे मी सगळ्या बहिणी होत ना हे माझ्या काकांच्या मुली वगैरे सगळ्या सगळ्यांना देवाचं जास्त आहे देव भक्त जास्त होत आम्ही देव वेडे बाप्पा वेडे देव वेडे मर्यायचं पण खूप करतात या सगळ्या हर हर शंभो महादेव पहिले इकडे ना ढाबा होता खूप मजा यायची तेव्हा आम्ही यायचो मजा यायची खूप जिराफ वगैरे आहे तिथं जिराफ आहे काढले ते सगळं काढलं खूप मजा यायची इथे आणि पुढे पण ना खूप वरती प्लेसेस आहेत छान छान पण परमिशन नाही आहे अलाउड नाही आहे आता चल आता चाललोय आम्ही श्री बद्रीनाथ जी मंदिर प्राण प्रतिष्ठा असं ते आहे सगळं तर आता आम्ही चाललोय बद्रीनाथ चारधाम मंदिरला चौकच्या चलो 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 चल आतमध्ये दिव्याला घेऊन जायचं म्हणजे खूप चांगली
आली बद्रीनाथ बाप्पाचं दर्शन घडवते पुढे पण बघ चांगलं व्हायचंय चलो मस्त वाटतंय ना हा पैसे थांब तर थांब तर हे चौकचं बद्रीनाथ मंदिर आहे फर्स्ट टाइम तुम्ही बघत असाल माझी खूप इच्छा होती हे मंदिर तुम्हाला दाखवायची बद्रीनाथ भगवान देवांचं हे बघा कुबेरजी उद्धवजी बद्रीनाथ काय बद्रीनाथ विष्णू बद्री पंचायत आहे ही नारायण नर आणि इकडे काय लिहिलंय ग नारद मुनी गरुडजी असे सगळे तुम्हाला बघायला माहिती देते गाभाऱ्यातच तर हर हर महादेव शिवशंभो वीरा शिवशंभो बोल इकडे जरा काळोख आहे त्याच्यामुळे ना व्हिडिओ तुम्हाला ब्लॅक दिसते आणि इथं गुफा पण खूप छान होती ना तपू आधी आधी आम्ही गुफेत जायचो इथं अलाउड नाही आहे म्हणजे मी दाखवते थोडं तुम्हाला एक राऊंड ए इकडे इकडे राऊंड मारायचे ये इकडनं ते बाप्पा बघायला जाऊ आपण इथे ना पहिले एक गुफा होती पण ती आता ना बंद केले आम्ही जायचो ना त्या तपू आपण किती वेळा गेलेलो गुफेत खूप वेळा आम्ही गुफेत जाऊन आलोय पण ना आता अलाउडच नाही आणि आमच्या वेळेस खूप मजा यायची म्हणजे आम्ही पूर्ण आजपर्यंत गेलेलो आहेत जेवढी तर कोणी मजा घेतली पण नसेल तेवढी त्यावेळेस घ्यायचो आम्ही मजा दाखवू कुठे काय काय येते प्रदक्षिणा हर हर शंभो द्वार इथनं रस्ता होता जायला गुफेत हे बा आणि इकडनं यायचो आम्ही आणि हा रस्ता होता गुफेकडे जायला ही गुफा आहे खूप मस्त आहे आतून पण ना परमिशनच नाही आता हे बा लॉक केलंय बोलतात जायचं नाही अजिबात कारण आतमध्ये एवढा काळोख असायचा ना पहिले सुद्धा आपण टॉर्च पहिले आपण टॉर्च घेऊन जायचो ना तपू हा मोबाईल पण नव्हते तेव्हा आम्ही टॉर्च घेऊन जायचो साधारण 2008-2009-2007-2008 च्या वेळेस आम्ही टॉर्च घेऊन जायचो इथे आणि बघा असा सगळा परिसर आहे एवढा सुंदर परिसर सगळं यांनी लॉक करून ठेवला आहे कारण आतमध्ये जायला खरंच खूप भीती वाटते आणि देवाच्या गाभाऱ्यात एकदम पण जायचं नसतो ना म्हणून त्यांनी बंद करून टाकलंय चला पण हा एक्सपिरियन्स पुन्हा आयुष्यात येणं कठीण आहे आणि आता येणार पण नाही त्यांनी बंद केलंय तर तुझं काय मत कसा एक्सपिरियन्स होता गुफेतला मस्त वाटायचं आणि तशी मजा कोणी घेतलीच नसेल म्हणा इथली मजा इथली ह्या प्लेसची मजा कोणी नाही घेतली आत्ताच्या पिढीला नाही भेटणार इथे सुद्धा आपण उतरून जायचो ना हे सगळं बंद केलंय त्यांनी आता मस्त फोटो वगैरे एवढे छान यायचे ना इथे सगळंच बंद करून टाकलंय हे आहे इथपर्यंत जाऊ शकतो हा बाप्पाचं दर्शन घे चल चल बाप्पा आहे ना चलो घे विशाल श्री शंकराची मूर्ती आहे महादेवांची आणि ही जेव्हा म्हणजे 2005-2006
झालेलं ना हे नाही त्याच्या आधी आधी त्याच्या नाही गं वगैरे झालं असेल आमचं कॉलेज तुमचं कॉलेज झालं तेव्हा एवढा आम्ही खुश झालेलो ना हे प्लेस बघून नवीन नवीन चौक मध्ये काहीतरी असं बघायला मिळतं. आता मी फ्रंटने तुम्हाला दाखवते बाप्पाचं महादेवांचं सॉरी मस्त वाटतंय ना जाते करूच पाया पण वरती बघ किती बघताना छान वाटते. मी फ्रंटने दाखवते तुम्हाला आता चलो विरा ये माझी टिकळी पडली शूट करायला लागलं तर परमिशन नाहीये नाही 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 जाऊ शकत अप्पू आता त्यांनी ना सगळं बंद केलंय ना आता ओके चलो आता आम्ही इथनं जातोय थोडं बसतो इथे थोडा वेळ बाहेर आणि मग काकांना बोलवतो हो ना विरा विरा कसं वाटलं तुला इथे येऊन ओय आवडलं का छान आहे बाप्पा जे जे करा बाप्पा जे जे नाही करायचं ओके सावकाश उतर हलती हलती तू बसते त्याच्यावर विरा नाही बसू शकत तिथे चल ये ओय चल खालती बघून उतर बाय पडशील हर हर महादेव बोल हर हर महादेव आपण हा रील्स मध्ये घेऊ था मासा सरळ इकडनंच स्ट्रेट समोर बघताय ना तो डॅमचा व्ह्यू आहे धरण आहे इथला बघू कधी दाखवताय आलं तर दाखवू. वय विरा कुठे चालली थांब थांब डॅमवर पण आता अलाउड नाहीये पाठवत नाही नाही पाठवत आम्ही बाहेर ना तुम्हाला बघतो नुसतं चालता येताना आम्ही दिसू तुम्हाला आमच्या वेळेस सगळं सगळी परमिशन होती अभी कुछ नाही अभी सिर्फ भगवान का दर्शन लो मस्तपैकी दर्शन घ्यायचं आणि बद्रीनाथ चार धाम बद्रीनाथ इथे अनुभव घेतोय आम्ही चौक मध्ये बरोबर ना बद्रीनाथ चारधाम मंदिर दाखवलंय चौकच तर तुम्हाला कसं वाटलं दर्शन घेऊन तुम्हाला नक्की सांगा आणि चौक मधलं हे महादेवांचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि इथं आल्यानंतर एवढं मनाला शांतता मिळते ना आणि खूप छान वाटतं तुम्ही नक्की कधी आले ना चौक मध्ये तर वीरा तू एवढी बिझी आहे का काय ग हा वर्ष आहे ना ओय पडशील पडशील घसरणे घसरणे बाबा इतका आबरतच नाही कशाला तिकडे अलाउड नाही हा तिकडे नाही यायचं चला काकांना कॉल करू काका का थोडं पाच मिनिटं बसायचं इथं बसायचं विरा नाच जायचं पडशील डायपर करून
परशुराम जी को देखती अगं तिला चढायचे वाटते नाही चढायचं पडशील ती गेल्याशिवाय समाधान नाही भेटणार तिला गेली फायनली बापरे मीरा चला जायचंय हळूहळू हळू आम्ही दोघी बहिणी जरा गप्पा मारतोय जुन्या आठवणी आमच्या ताज्या करते पप्पा येत आहेत घ्यायला बघतो तर गेलो तर जाऊ साई मंदिरला जमलंच गुरुवार आहे म्हणून विचार चाललाय आमचा जायचा आणि वीरा खूप खेळण्यात बिझी खूप खेळण्यात बिझी आणि पडली ना आत्ता पडली वाटते कसं वाटतं तुला मला भेटू खूप दिवसांनी त्या दिवशी मी गेलेली यांच्या घरी पण तिची म्हणजे थोडंसं त्यांना शूट नाही केलं मी त्या दिवशी म्हटलं आता स्पेशल एक डे काढून तिच्यासोबत नमूसोबत तुमची ओळख करून द्यायची होती आज करून दिली ही माझी बहीण आहे तपस्या तपू आमची दुसरं काय बोलतं ते सांगू शकत अशा सगळ्या माझ्या बहिणी आहेत आणि आम्ही खूप मजा केलेली आहे लहानपणी आणि खूप फिरलो आहे आम्ही आणि काय काय करायचं बघ खूप खेळलं मी नाही जास्त केले पण दीदीसोबत जास्त नाटक हो टॉम अँड जेरी त्यांना नाटक खूप आठवतो खूपच आठवतो टॉम अँड जेरी आमची दिग्दर्शक होती म्हणजे मी स्वतः नाटक लिहायची ना त्यावेळेस नाटक लिहायची सॉन्ग एडिट करायची त्याच्यामुळे त्यांना माझी खूप आठवण येते ते नाटक आठवत राहतं त्यांना आणि आम्ही खूप मजा केलेली आहे त्यावेळेस ॲक्च्युली ना इथं भजन चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला आवाज ना थोडा मिक्सअप येईल पण आम्ही आता परत वरतीने जाऊ शकतो काळोख झालाय वरती म्हणून इथेच बसून तुमच्यासोबत गप्पा मारतो तर माझ्या या बहिणीसोबत मला नेहमीच आवडतं आणि ही ना खूप समजूतदार आहे केअरिंग आहे आणि खूप समजूतदार आहे आणि अशी जास्त हट्टी पण नाही आहे शांत स्वभाव आहे त्याच्यामुळे अशी लोक मला जास्त आवडतात कारण मी खूप हट्टी आहे जो हे व हे हिची मस्ती बघा हिची मस्ती बघा हां मस्तीखोर पिल्लू स्टायलिश मस्तीखोर पिल्लू मग अशी आशिष दादा भेटला बोलतो आशिष दादा सुटला गेला असेल हां कुठं चालले विचारत होता मी मंदिरात चालले ए वीरा हे बघ बुवा आलाय बाबा आले का वीरा ए वीरा आज आप लोगों ने गाने जाने सुने गीत ज्यादा सुने हैं तो उसमें एक चालाक सखी होती है कहती है कि चले धीरे जैसे कोहू के पर्वत चले धीरे जैसे कोहू के पर्वत है पकने लिए जैसे मारगा फायनली आम्ही इथनं निघालेलो आहोत घरी चाललंय म्हणजे आम्हाला ना थोडंसं खायचंय शेवपुरी वगैरे काहीतरी खाऊ कुठे इथं शेवपुरी चांगली भेटते ते पण तुम्हाला दाखवेन थोडंसं मी पण पप्पा अजून येत नाहीत ना तर थोडं चालतच चाललोय आम्ही रस्त्यात भेटतील आम्हाला अय वीरा नीट राहा ना चौकमध्ये एंटर केलंय जवळजवळ आम्ही 1.5 किलोमीटर चाललोय हो ना हो एक्सप्रेशन तर देखो कितना दूर थका केला आहे मंदिर आम्ही आता नदीपर्यंत आलोय आमच्या आवाजावरनं दिसत असते आम्ही किती थकलोय ते खूपच थकलोय वीराला उचलून घेऊन आले ना त्याने जास्त थकाल झालं हिला ना आता चिप्स आणि शेंगदाणे घेते काकांकडून हां चिप्स पण द्या काका टोमॅटो ते पण पाहिजे का भूक लागली वीराला झोप आले ना तपू ती मगाशीच पेंगलेली मला वाटते झोप आले मला म्हटलं चल ठीक आहे खाऊन घे हां खा आणि घरी जाऊन झोपा रगडा खायचं आहे ना तुला हां ते पण खा चिप्स घ्या एकच हां बाबा येते वीरा बाबा
अर्धे वाजता पप्पा आले घ्यायला. बरं आलं ना? ओके. मग दमलेलो किती? बरं आलं. आता जातो पाणीपुरी शेवपुरी खातो काहीतरी. हो हो आम्ही आलेलो चालत. हां आता जातो आम्ही पाणीपुरी शेवपुरी खातो काहीतरी. थांबवा इकडंच. नाही भेटलं आम्हाला पुढे मग थांबवा इथं. भूक लागली आम्हाला. थांबवा. तर आता आम्ही इथं पाणीपुरी शेवपुरी खातो ना. एक्सप्रेशन तर देखो भूक लगी खाना दो. काय कशील ओय रगडा देऊ का तुला? दोन शेवपुरी आणि रगडा द्या. एक बिस्लरी आहे का बघ. खा ले जी ले अपनी जिंदगी. अरे ये सुखी पुरी खा ले. काय खाते ग सुखी पुरी? हे माझ्या पप्पांचं दुकान. वीराला ठेवत्या तर इथं आणि घरी जाते मी. वीरा बाय कर मम्माला. मी जाऊ का? मी जाऊ मम्मी जाऊ का? मी 8 वाजून गेलेत आणि मी आता घरी आली आणि वीराना आईकडेच आहे. तर मी व्हिडिओ करते इथेच एंड. तर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.